माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या पूरग्रस्त पाहणीवर आहेत. आपण त्यांच्याशीच बोलूयात. सर, पूरग्रस्त भागातील जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी सरकारने जी तातडीनं मदत केलेली आहे ती पुरेशी आहे का? समाधानी आहात का विरोधी पक्षनेते? मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आता आम्ही या सगळ्या भागात फिरतो आहोत आणि बहुतांश लोकांना तातडीची मदत देखील मिळाली नाही आहे. काही ठिकाणी मिळाली असेल पण बहुतांश लोकांना ती मिळाली नाही आहे. आत्ता काही प्रश्न हे ऐरणीवर आहेत, विशेषतः पुनर्वसनाचे प्रश्न आहेत. कारण काही गावांमध्ये भूस्खलन झालं आहे, ती गावाच्या गावं त्या ठिकाणी भूस्खलनात पूर्णपणे नष्ट झालेली आहेत आणि काही गावं भूस्खलनाच्या अगदी म्हणजे तिथपर्यंत येऊन ठेपली आहेत, त्यामुळे तिथले लोक बाहेर आहेत. लोक आज कुठेतरी एखाद्या शाळेमध्ये आहेत. लोकांची अपेक्षा अशी आहे की आम्हाला तात्पुरते निवारे तात्काळ दिले पाहिजेत. त्यानंतर आमच्या पुनर्वसनाचा विषय हा ऐरणीवर घेऊन आमचं पुनर्वसन केलं पाहिजे याकडे सरकारला लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अद्याप त्या संदर्भातलं कुठले आश्वासक अशा प्रकारचं बोलणं हे सरकारकडनं होत नाही आहे. दुसरं असं आहे की तातडीची मदत ही लोकांपर्यंत याकरता पोचली पाहिजे, घर साफ करायचं आहे, माती काढायची आहे, दुकान साफ करायचं आहे, यालाही पैसे लागतात. त्यामुळे आज घरी काहीच नाही आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट बाहेरून आणायची अशी परिस्थिती आहे. ते मी तातडीची मदतही मिळाली पाहिजे आणि त्याचसोबत आता जवळजवळ 8 दिवस उलटले आहेत, त्यामुळे जी काही सरकारला मदत करायची आहे ती सरकारने तात्काळ घोषित केली पाहिजे. आमचं मत असं आहे की जसं मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की कोल्हापूर सांगलीच्या पुराच्या वेळी आम्ही नॉर्म्सच्या बाहेर जाऊन तिथली परिस्थिती पाहून लोकांना मदत केली, दुकानदारांना पैसे दिले, छोट्या दुकानदारांना पैसे दिले, घरं पडली त्यांना घरं बांधायला पैसे तर दिलेच पण भाड्याचे पैसे दिले, किरायाचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले, अनेक गोष्टी. आपण शेतकऱ्यांचं कर्ज त्या ठिकाणी माफ केलं, शेतकऱ्यांना ॲडिशनल पैसा दिला, खरडून गेलेल्या जमिनीला पैसा दिला. तर या सगळ्या उपाययोजनांच्या संदर्भात राज्य सरकार थोडी दिरंगाई करते आहे, तर राज्य सरकारने तात्काळ त्याची घोषणा करावी अशी आमची मागणी आहे. सर, पूरग्रस्त भागातील जे नागरिक असतात किंवा आपत्तीमध्ये जे नागरिक आलेले असतात, नुकसान झालेलं असतं, त्यासाठी जी मदत दिली जाते, जे निकष असतात त्यामुळे खूपच तुटपुंजी अशी मदत मिळते, त्या निकषांमध्ये बदल करायला हवेत का असं वाटतं? याच्यामध्ये असं आहे की NDRFने काही देशभराचे निकष तयार केलेले आहेत, ज्या निकषांवर संपूर्ण पैसा हा केंद्र सरकार देते आणि मग राज्यांची जबाबदारी असते की त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून त्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये भर घालायची आणि निकष बदलायची. हे निकष बदलण्याकरता कोणाकडे जावं लागत नाही, राज्य सरकारला स्वतःला ते अधिकार आहेत. राज्य सरकार नव्याने निकष म्हणजे अतिरिक्त निकष तयार करू शकते, अतिरिक्त मदत देण्याकरता निर्णय घेऊ शकते. आम्ही केली होती ना, आम्ही हे करून दाखवली होती मागच्या काळामध्ये. त्यामुळे आत्ताची परिस्थिती जेव्हा परिस्थिती एक्स्ट्रॉर्डनरी असते त्यावेळी मदतही एक्स्ट्रॉर्डनरी मिळाली पाहिजे. ती एक्स्ट्रॉर्डनरी मदत मिळण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारने निर्णय करावा असं आमचं मत आहे. सर, राज्य सरकार म्हणते भरीव मदत करणार, मात्र प्रत्यक्षात अजून मदत जाहीर झालेली नाही आहे, चर्चा आणि बैठकांचं सत्र सुरू आहे. म्हणूनच मला असं वाटतं की काय 3 पक्षाचं सरकार आहे, समन्वयाचा नेहमीच अभाव राहिला आहे. मंत्री एक घोषणा करतात, दुसरे मंत्री दुसरी घोषणा करतात, मुख्यमंत्री सांगतात अजून कॅबिनेटलाच विषय आला नाही, असं वारंवार आम्ही बघितलेलं आहे. आत्ताच्या परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी हा समन्वय घडवला पाहिजे, तिन्ही पक्ष एकत्रित बसवले पाहिजे आणि परिस्थितीचा आढावा घेऊन त्या संदर्भातली मदत ही तात्काळ घोषित केली पाहिजे. सर, या पाहणी दौऱ्यानंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांना काही शिफारस करणार का, मागणी करणार का आणि मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार? आम्ही दर मागणी दर अशा प्रकारच्या दौऱ्यानंतर वस्तुस्थिती काय याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देतो आणि त्यानुसार काय कारवाई केली पाहिजे याच्या मागण्या देखील मुख्यमंत्र्यांकडे करतो, याही वेळी आम्ही त्या करू. सर, असंही टीका केली जाते की पुरावर नाही का राजकारण सुरू झालंय, परत शरद पवारांनी म्हटले की नेत्यांनी दौरे करू नयेत, याबाबत तुमचं मत काय आहे? मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे म्हटलेलं आहे त्याला एक लार्जर सेन्समध्ये आपण पाहिलं पाहिजे. ते आपण संकुचित विचारात बघू शकणार नाही. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता की प्रत्येकाने जाण्याची आवश्यकता नाही आहे, काही लोकांवर ही जबाबदारी त्यांनी गेलं पाहिजे. दुसरं, तिथे गेल्यानंतर रिलीफ वर्क आहे, रेस्क्यू वर्क आहे, हे हॅम्पर होणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. मला असं वाटतं की या बोलण्यात काही चुकीचं असं मी त्यात म्हणणार नाही.
आणि ते सगळ्यांनीच पालन त्याचं केलं पाहिजे. आणि मुळातच आता राजकारण वगैरे बाजूला ठेवा, लोकांना त्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे, लोकांना मदतीमध्ये इंटरेस्ट आहे. त्यामुळे मदत कधी होणार हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. सर, काही राजकीय नेते आपण बघितलं पूरग्रस्त भागाची पाहणी करताना नागरिकांवर अरेरावी करताना दिसले, अगदी राणेसुद्धा अधिकाऱ्यांवर भडकलेले दिसले आपल्याला. या दोन घटना पूर्णपणे वेगळ्या आहेत. पहिली घटना जी तुम्ही म्हणालात, अशा परिस्थितीमध्ये नागरिक आपला रोष हा व्यक्त करत असतात आणि त्यावेळी ते काही तुमच्या विरोधात नसतात, तुम्ही त्यांना हिअरिंग द्यावं अशी त्यांची अपेक्षा असते. आणि म्हणून राज्यकर्त्यांनी अशा परिस्थितीत संयमाने ऐकून घेतलं पाहिजे. पण जर या परिस्थितीत अरेरावी झाली तर ते योग्य नाही आहे, आणि म्हणून त्या घटनेचा सगळ्यांनी निषेध केला आहे. राणेसाहेबांच्या संदर्भातला जो काही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो आहे, एवढे लोक आक्रोशित आहेत, केंद्रीय मंत्री आले आहेत आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून ते आलेले आहेत. आज तुम्ही वारंवार केंद्र सरकारला मदत मागता, केंद्र सरकार मदत देते, आज NDRFचे सगळे पैसे केंद्र सरकार तुम्हाला आगाऊ देतं. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर राजकारण कराल आणि एकही अधिकारी तिथे उपस्थित राहणार नाही, मग काय अहवाल त्यांनी द्यायचा? शेवटी माननीय मोदी साहेबांकडे अहवाल देण्याची जबाबदारी नारायण राणेंवर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय दृष्ट्या तुम्ही अधिकाऱ्यांना अनुपस्थित ठेवाल तर त्या ठिकाणी राग हा निश्चित होणार आहे. त्या रागातनं राणेसाहेबांनी त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगितलं की बरोबर नाही. सर, दुसरं असं, राज्यपाल ज्यावेळी तळीयेला गेलेले होते त्यावेळी आशिष शेलार देखील त्यांच्याबरोबर होते, भाजप आमदार. तर अशी एक टीका करतायत सत्ताधारी की राज्यपाल हे कुठल्या एका पक्षाचे नाही आहेत, राज्याचे आहेत. 100% राज्यपाल पक्षाचे नाही आहे, म्हणूनच राज्यपालांनी चारही प्रमुख पक्षाच्या प्रतोदांना निमंत्रण दिलं होतं की आपण सगळे मिळून त्या ठिकाणी जाऊ आणि लोकांना दिलासा देऊ. मी चाललेलो आहे, माझ्यासोबत तुम्ही देखील चला. तीन पक्षाचे लोक आले नाहीत. आशिष शेलार गेले म्हणजे स्वतः जायचं नाही, राज्यपालांसारख्या व्यक्तीने निमंत्रण दिल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, मग कांगावा करायचा, ही कांगावा खोरी आहे. सर, शेवटचा प्रश्न, संजय राऊत म्हणत आहेत की आता केंद्रात नवीन भाजप मंत्री झालेले आहेत, त्यांनी केंद्राकडनं 2000 कोटींचा चेक आणावा असंही करून मोदींकडनं. संजय राऊत यांना नियम माहिती आहेत की नाही, त्यांना NDRF माहिती आहे की नाही, मला याची कल्पना नाही. म्हणजे अनेक वेळा त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा ते कधी अभ्यास करत नाही, त्यांना मनात आलं ते बोलत असतात. त्यांच्या माहितीकरता सांगतो, केंद्र सरकार SDRFमध्ये आगाऊ पैसा देत असतं आणि NDRFच्या माध्यमातून ती मदत आपण त्या ठिकाणी करत असतो आणि तो पैसा जेव्हा संपतो त्यावेळेस केंद्राकडनं आपण ॲडिशनल पैसा मागतो. एखादं डिझास्टर झाल्यानंतर त्या संदर्भातला सगळा अहवाल आपण केंद्राला देतो. NDRFच्या निकषात त्या अहवालात ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टींना पैसा केंद्र सरकार देतं. NDRFच्या नॉर्म्सच्या बाहेरच्या ज्या गोष्टी असतात त्या राज्य सरकारने पैसे खर्च करायचे असतात. एकतर त्यांना हे माहिती नसेल तर त्यांनी माहिती करून घ्यावं, किंवा झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेचं सोंग करणाऱ्याला जागं करता येत नाही. त्यामुळे ते रोज हे झोपेचं सोंग आणतात, कारण त्यांना हे माहिती आहे की या सरकारवर होणारी टीका ही दुसरीकडे न्यायची असेल तर काहीतरी असं बोलायचं की ज्यांनी चर्चेचा रोग बाजूला होईल. माझा त्यांना सवाल आहे, कधीतरी तुमच्या सरकारला विचारणार आहात का की इतकी वाईट परिस्थिती आहे, तुम्ही करता काय आहे, असं विचारण्याची हिंमत आहे का त्यांची? नाही आहे त्यांची हिंमत. त्यांना केवळ दिवस काढायचा आहे, दिवसभरात बातम्यांमध्ये राहायचं आहे आणि प्रसिद्धी मिळवायची आहे. धन्यवाद सर बातचीत केल्याबद्दल. तर सध्या जी पूरग्रस्त परिस्थिती आहे ते पाहता निकषांच्या बाहेर जाऊन नागरिकांना मदत केली पाहिजे असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह मेघा कुचिक, झी मीडिया, सातारा.